इमारतीचा भाग पडून एकाचा मृत्यू. कामोठे वसाहतीमधील धोकादायक घोषित करण्यात आलेल्या एका इमारतीच्या तोडकामादरम्यान झालेल्या अपघातात एका पोकलेन चालकाचा मृत्यू झाला आहे. कामोठे वसाहतीमधील सेक्टर 35 येथे असलेली ब्ल्यू हेवन ही इमारत राहण्यासाठी धोकादायक ठरवण्यात आली होती. पालिकेने दिलेल्या नोटिसीनंतर या इमारतीच्या पाडकामाची कारवाई सुरू होती. या कामादरम्यान घडलेल्या दुर्घटनेत एका पोकलेन चालकाला आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घडलेल्या प्रकाराचा तपास पोलीस करत आहेत. एबी न्यूज मराठीसाठी नवी मुंबईहून कासिम अली सय्यद.